नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नावामध्ये आपलं स्वागत. सध्याच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येत आहे. सरकारी कार्यालयातील काम करून देण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असतात, मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आलाय. बेसिकली काय झालं होतं की आज आपले समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार ते एक बाहेर मीटिंगसाठी गेले होते आज इतर विभागामध्ये. त्यानंतर अराउंड एक डेढ वाजता काही पत्रकारांकडून काही पूर्ण विभागामध्ये एक वरिष्ठ सर्व वरिष्ठ अधिकारीला फोन आला की असा काही नोट त्यांच्यावर फेकण्यात आला आहे, काही बंडल त्यांचे कार्यालयात अडून आला आहे, असा करके काही फोन झाले. तर ज्यावेळेस त्यांच्याशी विचारपोच करण्यात आला की नेमकी तुमच्या कार्यालयामध्ये असा काय घडला आहे, तर ते म्हटलं की मी समाज कल्याण विभागचे असिस्टंट कमिशनरकडे मी बैठकसाठी गेलेलो आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते स्वतः कार्यालयाला आले जवळपास 3:30 वाजता, तर त्यांच्या अँटी चेंबरमध्ये काही करन्सी नोट्स, 500 रुपयाचे काही करन्सी नोट्स त्यामध्ये होते. तो याबद्दल त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलवला. त्यापर्यंत काही पत्रकार पण, बिकॉज हे फोन्स काही पत्रकारांना गेले होते, तो त्या पत्रकार पण आले आणि याच्यामध्ये एक प्रकारच्या कॉन्स्पिरसीसारखा प्रथमदर्शनी दिसून येत आहे की काही मे बी बदनाम करण्यासाठी या त्यांना अडचणीत घेऊन येण्यासाठी या कुठले इतर कारण हवं आहे असं करण्यात आलं होतं. त्यांनी इमिडिएटली आय थिंक 100 नंबरवर फोन केला, पोलीस स्टेशन बंद गार्डनशी संपर्क साधला, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीसशी पण त्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि पोलीस याची पूर्ण चौकशी करून अहवाल वगैरे सादर करतील.